ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इयत्ता पहिली विषय गणित घटक दशकुडी. बाळांनो, तो आपल्याला काय शिकायचं आहे? दशकुडी. मग आता पहिल्यांदा बघा बरं काय दिसत आहे तिथे. दोन गठ्ठे दिसत आहेत तुम्हाला. हां, माचीसच्या काडीचे दोन गठ्ठे दिसत आहे. मग एक गठ्ठा किती काड्यांचा एक गठ्ठा तयार झालेला आहे? तो 10 काड्यांचा गठ्ठा एक तयार झाला आहे. मग 10 काड्यांचा एक गठ्ठा म्हणजे किती दशक झाले? एक दशक. मग दोन गठ्ठे आहेत तिथे म्हणजे मग किती दशक झाले तिथे? दोन दशक झाले. बरोबर आहे की नाही? काय म्हणतो मग आपण त्याला? दोन दशक. मग तिथे बघा, अंकात पण लिहिलेले आहे 20 आणि शब्दात पण लिहिलेले आहे 20. आता पुढे बघा, खाली दिसत आहे तुम्हाला. हां, आता तिथे किती गठ्ठे दिसत आहे आपल्याला? तीन गठ्ठे दिसत आहे. बरोबर आहे की नाही? एका गठ्ठ्यामध्ये 10 काड्या असतात. मग आता तीन गठ्ठे झाले म्हणजे त्याला म्हणतात तीन दशक. किती दशक झाले मग? तीन दशक. तिथे अंकात लिहिलेले आहे 30. किती लिहिलेले आहे? 30. आणि पुढे शब्दात लिहिलेले आहे 30. तीन दशक म्हणजेच काय? 30. आता खाली बघा बाळांनो, आता तिथे किती गठ्ठे दिसत आहेत? बरोबर, किती गठ्ठे दिसत आहेत तिथे? 4 गठ्ठे दिसत आहे. बरोबर आहे की नाही? एका गठ्ठ्यामध्ये 10 वस्तू. मग 4 गठ्ठ्यामध्ये किती वस्तू झाल्या? 40. बरोबर. मग आता त्या 40 वस्तूचा दशक किती झाला आहे? 4. किती दशक झाले? 4. 4 दशक म्हणजे 40. आता तिथे 40 अंकात पण लिहिलेले आहे आणि शब्दात सुद्धा 40 लिहिलेले आहेत. आता खाली बघा, दिसते बाळांनो? हां, बरोबर. सांगा बरं मग किती दशक दिसत आहे तिथे? किती गठ्ठे आहेत तिथे मोजा बरं. 1 2 3 4 5. किती गठ्ठे आहेत? 5 गठ्ठे आहेत. बरोबर आहे. एका गठ्ठ्यामध्ये 10 काडे आहेत. मग 5 गठ्ठ्यांमध्ये किती झाल्या? 50. म्हणजेच मग तिथे किती दशक झाले? 5 दशक. किती दशक झाले? 5 दशक. आणि पुढे अंकात लिहिलेले आहे बघा तिथे 50. आणि शब्दात पण बाळांनो लिहिलेले आहे. किती आहे तिथे? 50. आता पुढचा दशक बघायचा आहे आपल्याला. खाली किती गठ्ठे दिसत आहे बघा बरं. 1 2 3 4 5 6. किती गठ्ठे आहेत? 6. एका गठ्ठ्यामध्ये किती काडे असतात? 10. मग 6 गठ्ठ्यांमध्ये किती काड्या झाल्या? बरोबर, 60 काड्या झाल्या. मग या 60 काड्यांचे किती दशक झाले? 6 दशक. मग तिथे बघा, दिसत आहे तुम्हाला लिहिलेलं आहे 6 दशक म्हणजेच 60. तिथे अंकात लिहिलेले आहे 60 आणि शब्दात पण लिहिलेले आहे 60. आता पुढे बघा बाळांनो, दिसत आहे तुम्हाला खाली. हां, किती दिसत आहे तुम्हाला गठ्ठे ते मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7. किती गठ्ठे दिसत आहेत? 7. मग 7 गठ्ठ्यांचे किती दशक झाले सांगा बरं. तिथे लिहिलेलं पण आहे. हां, 7 दशक झाले. किती झाले? 7 दशक. बरोबर आहे की नाही? आणि मग त्याच्या पुढे बघा, किती दिसत आहे लिहिलेले? 70. किती लिहिलेले दिसत आहे? 70. अंकात 70 लिहिलेले आहे आणि शब्दात सुद्धा 70 लिहिलेले आहेत. हां, आता पुढचं बघा, दिसते बाळांनो खाली. हां, किती गठ्ठे दिसत आहे रे बाळांनो तिथे मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8. किती दिसत आहे? 8 गठ्ठे दिसत आहे. एका गठ्ठ्यामध्ये किती काड्या सांगितले? 10. बरोबर आहे की नाही? मग आता 8 गठ्ठ्यांमध्ये किती काड्या असतील सांगा बरं. हां, बरोबर, 80. किती काड्या झाल्या मग? 80. मग त्याच्या पुढे बघा, दिसत आहे तुम्हाला अंकामध्ये 80 लिहिलेले आहेत आणि शब्दामध्ये काय लिहिलेलं आहे? 80 लिहिलेले आहेत. आणि दशक किती सांगितले मी? 8 दशक. किती दशक झाले? 8 दशक. हां, आता पुढचा दशक बघा, किती दिसत आहे गठ्ठे तुम्हाला बघा बरं तिथे. 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे की नाही? एका गठ्ठ्यामध्ये किती काड्या असतात? 10 काड्या असतात. मग 9 गठ्ठ्यामध्ये किती झाल्या त्या काड्या? बरोबर, 90.
मग 90 चे किती दशक झाले? 9 दशक. मग तिथे बघा, अंकात 90 लिहिलेले आहे आणि शब्दात सुद्धा काय लिहिलेले आहे? 90 लिहिलेले आहेत. आता बाळांनो, आपण जो घटक शिकलो आहे की नाही, हां, त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. धन्यवाद.